अनेक उच्च शिक्षितांना गंडा घालणाऱ्या माहूर येथील विश्वजित कपिले या बोंधुबाबा विरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय या बोंधुबाबांच्या आघोरी कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांकडे देण्यात आलेत अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या माहूर येथील महाराज उर्फ विश्वजित कपिले या भोंदू बुधवारी रात्री माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यासाठी पाठपुरावा केला होता डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे भोंदूच्या अघोरी कृत्याचे व्हिडिओ आणि चित्रीकरण असलेली सीडी ही पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचा रहिवासी असले कपिले महाराज काही वर्षांपूर्वी माहुरात दत्त शिखरावर येत होता त्यानंतर धार्मिक कार्यासाठी दत्त शिखराच्या वतीने परिसरात बाबाला काही जागा देण्यात आली होती डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर हे बाबाचे भक्त होते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोंदू बाबाने तब्बल चोवीस लाख रुपयांचा गंडा घातला तर पुण्यातील एकाची अशाच प्रकारे फसवणूक केली शेरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांची भेट घेतली पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे हे प्रकरण आल्यानंतर कबाडे यांनी तातडीने कारवाईच्या सूचना माहूर पोलिसांना दिल्या होत्या बुधवारी या प्रकरणात रात्री उशिरा माहूर पोलीस ठाण्यात विश्वजित कपिले यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे कार्तिक बेहरे एआयएन न्यूज माहूर